तर 16 धावा. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, वा निखिल चेंडूवर एका चांगल्या पद्धतीने आले आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 पुढे जाईल. या वेळेला केलाय पुल, झालाय सक्सेसफुल. पुलचा बादशाह बॅटिंग करतोय. हा खूप टप्प्याचा बॉल होता आणि योगेश पवार अशा फटक्यांसाठी ओळखले जातात आणि काय जबरदस्त फटका खेळलाय. इरफान यांच्या विरुद्ध आक्रमक झालेत, षटकार खेचलाय. सुरुवात कशी होऊ देत निर्धार केला, शेवट मी चांगला करीन आणि तेच महत्वाचं आहे. आणि सुरुवात जरी चांगली झाली तर शेवट चांगला होणं गरजेचं असतो. आणि त्यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. अय्युब तिकडे आले, एक धाव घेतली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अय्युब आणि निखिल होते, धावसंख्या 2 पुन्हा पुढे गेली. धावसंख्या यावेळेला लगावलाय टोला, जास्त वेगात होता, ओव्हर पिच होता आणि याला समोरच्या दिशेने पाठवलेला आहे. हे सांगताय योगेश पवार, तुम्ही चुकी कराल तर त्या चुकीला माफी नाहीये. म्हणून खराब चेंडूची वाट पाहत असतात योगेश पवार आणि त्यानंतर चेंडूची वाटही लावतात. तेच या ठिकाणी केलं, तिसरे षटक संपलंय. धावसंख्या जर पाहिली तर 33 झालीये. खराब बॉल घेतला समाचार, योगेश पवार यांचा वार येतोय षटकार. सुरुवात थोडस स्ट्रगल करत होते पण पवार सध्याच्या घडला केंद्रस्थानी आहेत. बी पुन्हा बिग हिट, पुन्हा जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला जातोय. योगेश पवार धुमाकूळ घालतायत सध्याच्या घडीला, येतोय षटकार. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि रबर बॉल मध्ये तर नाहीच नाही आणि आज तेच पाहायला मिळते, तेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर केवळ 15 रन होत्या. मंगेश इलेव्हन वाकड विरुद्ध हरित इलेव्हन उसरगर, फुल टॉस बॉल, त्याला 4 धावांमध्ये परावर्तित करताना पाहायला मिळत आहेत. येतोय चौकार. आणखीन 4 धावांमध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे गेली आहे, 53 वर जाते ही धावसंख्या. बघता बघता पहा धावसंख्येने उसळी घेतली